काका, मी आणि अमृतानी लग्न केलंय. अमृता, तू तू पुण्यात आणि सत्यजित हा काय प्रकार आहे? हो बाबा. अगं, पण तुझं लग्न तर जावेदशी ठरलं होतं ना? तू मला पत्रिका पण दिलीस तशी, आणि सुरू आली होती ना महाडला तुझ्या लग्नाला. हा काय प्रकार आहे मग? मी सांगेन तुम्हाला नंतर बाबा सविस्तर सगळं. म्हणजे तुला जे पाहिजे तेच तू केलंस. आई, मी घर सोडून गेले होते तेव्हाही तू माझ्यावर चिडली होतीस, आत्ताही चिडलीस. मला समजतंय, स्वाभाविकच आहे. ह्याबद्दल तू एका शब्दाने मला सांगितलं नाहीस कधी, ना तेव्हा ना आता. आणि आता पुण्यात आल्यावर आई, पण आपल्यात बोलण्यासारखं नातं तू कधी निर्माणच नाही केलंस. पण बाबा, मला तुम्हाला सगळं सांगून टाकायचं होत. हजारदा मनात येऊन गेलं की आत्ता जावं आणि तुम्हाला सगळं सांगावं, पण नाहीच सांगता आलं. सत्याच्या घरच्यांना माहीत नव्हतं की आमचं लग्न झालंय, म्हणून मग हॉस्पिटलमध्ये तुम्ही दिसलात तरी सुद्धा तुम्हाला टाळावं लागत होत. अगं, पण एकदा तरी मला कल्पना द्यायचीस. सॉरी बाबा, सॉरी, चूक झाली माझी. पण बाबा, लहानपणापासून तुम्ही जसं समजून घेतलं तसं याही वेळी समजून घ्या ना प्लीज. सॉरी बाबा. ए वेडे, रडू नको सगळं, शांत हो बरं तू. अगं बाबा, सॉरी, खरंच सॉरी. अगं, मी काय तुला नाही म्हणणार होतो का? आणि आज तर मी किती खुश आहे, माझ्या दोन्ही मुली आज माझ्या जवळ आहेत. बाबा, म्हणजे सुरू? शुद्धीवर आली ती. आम्ही भेटून येऊ तिला. अगं, जा ना, तिला बरं वाटेल. खरंच जा. झोपायचं नाही का?
तर झोपच येत नाही. या प्रकरणापासून ना सगळ्यांच्या झोपा उडाल्यात. मला हे कळत नाही उर्मिला, सत्यजित सारखा मुलगा हा असा का वागला असेल? बघा ना, एका शब्दानं काही बोलला नाही तो आपल्याला. हे असलं धाडस कसं काय केलं त्यांनी? खर तर ना आता या विषयावर बोलण्याची वेळ सुद्धा निघून गेलेली आहे. मला सांग उर्मिला, या घडीला नेमकं तुला काय वाटतंय? काय वाटायचंय? मला नाही हे लग्न अजिबात मान्य. खर तर याच विषयावर मला तुझ्याशी जरा बोलायचं होत. काय? मला सांग, या अशा वातावरणात आपण किती दिवस राहणार आहोत? म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्य आहे का? नाही, म्हणजे खर तर मला नाही नीट सांगता येते. पण उर्मिला, एक गोष्ट खरी आहे की नाही, की सत्यजित आणि अमृता यांचं एकमेकावर अतिशय प्रेम आहे. आणि तसं तर आपण त्या दोघांचं लग्नही लावून देणारच होतो ना. हो हो, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय, साखरपुडा हा देविकाचा आणि सत्यजितचा झालेला आहे. मग आता हाच मुद्दा आपण किती दिवस ताणून धरणार आहोत? तुम्ही काही म्हणालात तरी शेवटी आपल्या देऊचा प्रश्न राहतोच ना. तिच्या बिचारीची काहीही चूक नसताना तिच्या नशिबी हे सगळं काय यावं? मनापासून प्रेम आहे हो तिचं सत्यजितवर. हो, पण सत्यजितचं नव्हतं ना तिच्यावर. तरीही मला वाटतं देविकाच आपल्या घरची सून व्हायला हवी. अच्छा, म्हणजे तुला वाटतं म्हणून उर्मिला ह्या तुझ्या असल्या आग्रही आणि हट्टी स्वभावामुळेच सत्यजित आपल्याशी मोकळेपणाने काही बोलला नसणार. दडपण आलं असणार त्याच्यावर आणि त्याने सगळं लपवून ठेवलं आपल्यापासून. अहो, म्हणजे आता तुला काय म्हणायचंय? कि या दोघांनी जो संसार मांडलाय तो मोडून टाकायचा हा, आणि केवळ तुला वाटतं म्हणून त्या दोघांचा नवीन संसार मांडून द्यायचा? मला हे पटत नाही उर्मिला. आता आपण सगळ्यांनीच आहे त्या वस्तुस्थितीचा स्वीकार करायला हवा. तुम्हाला आवडू किंवा न आवडू, पण एक गोष्ट सत्य आहे आणि ती म्हणजे अमृताच या घरची सून आहे. मग आता खुश ना? खूप. बर, चल इकडून, नाहीतरी पकडून मला परत आत टाकतील. चला युवराज, वाड्यावर प्रस्थान करूया. अमृता, माहित नाही पण मला घरी जावंसं नाही वाटत आहे. का? मला असं वाटतंय की आपण एकदा मॉन्टूकडे जाऊ. मलाही वाटतंय रे मॉन्टूच्या घरच्यांना भेटून यावंस, पण आत्ता खूप उशीर झालाय. खूप वेळ बाहेर राहणं चांगलं नाही दिसत ना. तुझं म्हणणंही बरोबर आहे, पण नाही राहत आहे ग.
एक पर्याय आहे. कोणता? मी घरी जाते, तू त्याच्या घरी जाऊन भेटून ये ना त्यांना. चालेल तुला? हो. आता काय झालं? झालाय ना प्रॉब्लेम सॉल्व? अमृता, मी नसेन घरी, तू एकटी जाशील. नाही नको, आपण नंतरच जाऊ. मी राहीन एकटी घरी, डोंट वरी. अमृता, परत जर काही भांडण झालं सुलभागा काही. प्लीज, तुम्ही पुरुष ना, कधी कधी घरी नसता तेच बरं असतं. तू बायको झाल्यापासून फारच बायकोसारखी वागायला लागली. हो का? मी घरी जाते, तुम्ही या नंतर. राघव, अरे हे सगळं बटाट्याची भाजी केली आहे, भरली वांगी आहेत, आमटी भात, सगळं लोणचं आणायचं राहिलं. या पांडुरंगराव. बसा बसा. अरे वा, आज अगदी जेवण सागर संगीत केलंय. असणार. अरे शेवटी स्वयंपाक करणार कोण आहे? अमृतानी केलंय सगळं. अण्णा ना बोलतोस का? कोशिंबीर आणायची झाली, मी वाढू का? नाही नको, आटलं बघ, मी वाढते. हा बस जेवताना कसं हसत खेळत जेवलं म्हणजे अन्न अंगाला लागतं नाही का? तब्येत पण चांगली राहते. काय सत्या? चला जेवण सुरू करूया. तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवीन. असं काय करतोयस अण्णा? असं काय करता? सगळेच बसलेत, तुम्ही पण जेवा ना. आता नंतर कधी? भूक नाहीये मला. मगाशी तर तुम्ही म्हणत होतात ना राघवला की पानं वाढलीत का बघ म्हणून भूक लागलीये. खूप मेली आहे माझी.
सत्या, मला एक काम आठवलंय. मी आलेच. अण्णा जाऊ दे ना आता. बस बस. तुमची झोपायची वेळ झाली होती ना म्हणून आवरून ठेवलंय सगळं. हे घ्या सुपारी. मला माहितीये तुम्हाला जेवण झाल्यावर सुपारी लागते. घ्या ना. आता नकोय मला. आहो पण नाही घेईन ना मी नंतर. मला हवी असेल तेव्हा घेईन मी. बर ठेवली आहे इथे सुपारी. ती घ्या तुम्हाला लागली की. पर आई तुमची सगळी औषधं मी त्या वरच्या ड्रॉवर मध्ये ठेवली आहेत. तिथे ऑलरेडी कोणीतरी 3 डबे करून ठेवले होते सकाळ दुपार संध्याकाळ. त्यात मी फक्त आज सगळी औषधं भरून ठेवली आहेत. आई ऐकताय ना. आज उशीर झाला तुम्हाला औषधं घ्यायला पण असं नका करू. उशीर केलात तर त्याचा त्रास तुम्हालाच होईल ना. पर येते मी. काही लागलं तर मला हाक मारा नक्की. अगदी सगळी माहिती हिने गोळा केलेली दिसते.